नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील ब्लॉग्स. आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि काल सर्व महड प्रतिशिर्डी बोरगाव करत आपण आलेलो जेजुरीमध्ये आणि आज सकाळी आपण जाणार आहोत पहिल्या मेन जेजुरीकडे. सो ह्या व्हिडिओत देखील तुम्हाला जेजुरी गाडीची पूर्ण माहिती मी देणार आहे, पण त्याआधी मी एक एव्ही बनवली आहे ती तुमच्या समोर सादर करतो. ती तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो. त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही सजेशन असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा तुझ्या विना आसराना सहारा हरळ जगन दुखाच्या धारा. आनंदी जीवन सुखाच्या वाटा तुझ दाखवराया. शिव शंभूच अवतार देवा तुझ मल्हार. भैरवनाथाच अवतार देवा तुझ मल्हार. उधली तो देवा भंडार शंभूच अवतार देवा तुझ मल्हार. भैरवनाथाच अवतार देवा तुझ मल्हार. पहिल्या पायरी लागे मन साधवी संगतीला. वध करूनी मनी मल्हाचा जाऊन मैसला जेजुरी गडाला. माझा राया खंडेराया माझा राजा खंडेराया. तीर्थक्षेत्र जेजुरी पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वी परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडे पठारावर खंडोबाचं जुनं मंदिर आहे आणि आत्ताही नवीन जेजुरी नवीन मंदिर येथे बांधण्यात आलेलं आहे. 9 लाख पायरी गडाला हे तुम्ही गाण्यांमध्ये ऐकलं असेल. सो 9 लाख पायरी म्हणजे नेमकं काय? काही जणांचं म्हणणं असं आहे की खंडोबाचा जो जुना मंदिर होता त्याला पूर्वी 9 लाख पायऱ्या होत्या आणि आता त्याची पडझड झाली आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की हाच गड बांधताना जो नवीन गड बांधण्यात आला त्याला त्याच्यासाठी ज्या पायऱ्या बांधल्या 350 वर समथिंग पायऱ्या आहेत आणि त्याच्यासाठी एकंदरीत 9 लाख दगड लागले म्हणून त्याला पायरी गडाला असं म्हटलं जातं.
गडावरून थोडं वर चढल्यावरच उजव्या बाजूला बाणाईचं मंदिर दिसतं. मंदिराच्या समोर अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. बाणाई खंडोबाची दुसरी बायको आणि ती धनगर समाजातली होती असं मानलं जातं. वर हा खंडोबाचा दिवस मानला जातो. अल्लारी मार्तंड हा शिवाचा शंकराचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असं व्यास वाटतं. खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजे हळदीच्या पुडीला फार महत्व आहे. मंदिराच्या समोरच खूप साऱ्या दीपमाळा आहेत आणि मंदिराच्या मुख्यद्वारासमोरच एक नंदीची प्रतिमा आहे आणि त्या नंदीच्या मागूनच थेट गाभाऱ्यातील मार्तंडाचे मुखदर्शन होते. मंदिराच्या मागेच तुळजाभवानीचे मंदिर आहे, तसेच ओवरीमध्ये गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि तिकडेच विष्णूच्या पायाच्या प्रतिमा सुद्धा ठेवल्या आहेत. तेथूनच पुढे गेल्यावर लागतं नारायणपूरचं एकमुखी दत्त मंदिर. हे मंदिर एकमुखी दत्त आणि सहा भुजा असलेल्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. सामान्यतः आपल्याला त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या समोरच संगमरवरी पादुका ठेवल्या आहेत. तेथूनच पुढे गेल्यावर लागतं बालाजीचं मंदिर. मंदिराजवळ जाताना रस्ता हिरवागार शेतातून छोट्या छोट्या ओढ्यातून जातो आणि मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील एकदम सुंदर असा बनवलेला आहे. हे मंदिर तिरुपतीच्या प्रसिद्ध बालाजी मंदिराची प्रतिकृती आहे, म्हणून याला काही लोक प्रतिबालाजी असे सुद्धा म्हणतात. मंदिरात सर्वीकडे शांतता आहे. मंदिराच्या आवारात अनुमान्य असणे आवश्यक आहे आणि येथे कॅमेरा व्हिडिओग्राफीवर कडक बंदी आहे. पुण्यावरून मुंबईकडे परत येताना लोणावळ्यातच लागतं हे कारल्या गावातील एकविरा देवीचे मंदिर. देवीच्या जागृतस्थानास शक्तीपीठे म्हणतात आणि महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी आहे. सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. पारल्याच्या डोंगरानं आईच्या देवलाव कल सोन्यान लख लखू दे. माथ्याव भंडारे लागू दे, माझे माथ्याव भंडारे लागू दे. दर्शन आई माऊलीच घडू दे, माझी आई माऊली मला दिसू दे. दर्शन आई माऊलीच घडू दे, माझी आई माऊली मला दिसू दे. सो तिथे आपली बस थांबलेली आहे आणि तिथून आपण इथवर प्रवास केला आहे. मंदिराकडे येण्यात गाड्यांसाठी एक वेगळा रस्ता आहे आणि एक चालत खालून पायऱ्यांचा एक वेगळा रस्ता येतो. गडाच्या सुरुवातीलाच पायथ्याशी एक पाच पायरी पादुका मंदिर लागतं. चांद आभाळी आभाळी वाट आईची धावते. माझी माऊले माऊले माय मला बोलावते. माझे कारल्याचे तिविरा माऊली मागन मागित गो तुझे दरबारी. माझी अमाई 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 जोले सुखान गो माझी भरमाई. सुखा दुखान माऊले तुला अवतन करतुन गो माय. गाव कारल्याच्या डोंगरावरच एकविरा मातेचं मंदिर आहे आणि तिथेच बाजूला कारला लेणी आहे. ती लेणी बौद्धकालीन लेणी असल्याचं मानलं जातं. चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरली जाते.
त्या दिवशी हजारो लाखो भाविक रांगा लावून इकडे दर्शन घेतात. विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे या शहरातून कोळी बांधवांसह अन्य भाविक दर्शनासाठी येतात. इथे पारल्याचे डोंगरान आईचे देवला कल सोन्यान लख लख रे माझी माई वल्ले माऊले दो बोला एक वीर चाऊद माझी माई वल्ले माऊले दो बोला एक वीर चाऊद माझी माई वल्ले माऊले दो बोला एक वीर चाऊद माझी माई वल्ले तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या जेजुरी ट्रिपचा हा दुसरा दिवससुद्धा चांगल्या आनंदात संपन्न झाला आहे. ह्या दिवशीसुद्धा आपण वेगळी अशी चार देवस्थानं पाहिली आणि आय होप थोडीफार माहिती या व्हिडिओतून तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल मिळाली असेल. सो व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.